नमस्कार. पहाटेच्या जीवनशैलीतल्या सहा सवयी तुमचं अवघं जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील. त्यासाठी ऐकूयात हॅल एलरॉड यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगभर गाजलेलं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग. प्रकरण पहिलं, पहाटेपूर्वीचा काळोख, भाग पाचवा. माझ्या आजारपणात एक गोष्ट मला निश्चितपणे कळली आहे आणि ती म्हणजे आजारपणात माणसाच्या उद्धटपणाचा, आपल्या अहंकाराचा नाश होत असतो. प्रत्येकाचं जगण्यावर प्रेम असतं आणि प्रत्येकालाच आपण दीर्घायुषी म्हणून जगायला आवडतं. इतर जण जरी यमसदनाला जात असले तरी आपण अमर आहोत असं प्रत्येकाला वाटत असतं. एका बाजूला खूप वैभवशालीता प्राप्त करावी, खूप पैसा कमवावा आणि सर्वार्थानं प्रतिष्ठित व्हावं असं माणसाला वाटत असतं. त्यामुळे यश, वैभव, प्रतिष्ठा यांच्या मागे धावत असताना माणूस कळत नकळत आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. म्हातारपण, वाढलेला आणि आवाक्यात न येणारा मेद आणि व्यक्तीची उदासीनता, या तीन गोष्टी माणसाला जगण्यापासून दूर नेत असतात. रिचर्ड ब्रॅन्सन यांनी आपल्या शरीराची, त्याच्या आकाराची, आरोग्याची खूप काळजी घेतली होती. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की व्यायाम हा तुमच्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनायला हवा. तसं जर झालं तरच तुम्ही निरोगी, निरामयतेनं, यशाकडे मोठ्या वेगानं जायला लागाल. हेच खरं सार्थ जगणं आहे. रोजच्या कामासाठी, उद्योगासाठी ऊर्जेची माणसाला मोठी गरज असते. शरीराच्या स्वास्थ्याकडे, आरोग्याकडे, तसंच सौष्टत्वाकडे आपल्याला अधिक लक्ष द्यायचं आहे. म्हणूनच म्हणतो, पहाटेच्या जीवनशैलीला नीट जाणून घ्या. खरं तर यातून आपल्याला शारीरिक, मानसिक विकास साधायचा आहे. एक लक्षात घ्या की शरीरावर तुमचं असणारं नियंत्रण उच्च क्रियाशील जीवन कसं जगावं हे सतत दर्शवत असतं. एकूणच आपल्या आंतरबाह्य प्रतिमेला, चारित्र्याला, व्यक्तित्व शैलीला आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण आकार द्यायचा आहे. पहाटे उठून मोकळ्या हवेत आणि निसर्गाच्या सहवासात फिरायला जाणं, जलद चालण्याचा सराव करणं, शरीराची लवचिकता प्राप्त करणं आणि या सर्वातून आपल्या मनाचा विस्तार साधणं, अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला साधायच्या आहेत. अर्थात या साऱ्या गोष्टी मुद्दाम घडवून आणाव्या लागणार आहेत. आपण जर आजूबाजूला आपली नजर फिरवली तर आपल्याला अनेक उद्योगपती दिसतील की ज्यांनी अधिकाधिक संपत्ती मिळवण्याच्या नादात स्वतःच्या शरीराकडे आणि कुटुंबाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. पहाटेचा नियमित व्यायाम, ध्यान, आरोग्य, योग्य आहार आणि नियमित औषधं यातून आपल्याला शारीरिकदृष्ट्या अधिक तंदुरुस्त राहता येतं. आरोग्यासह आपल्या डाएटबाबत आपण जागरूक राहणं आवश्यक आहे. ब्लड प्रेशर तसंच डायबिटीस यांनी शरीरावर आक्रमण केल्यानं बरेच लोक तणावाखाली जगताना आपल्याला दिसतात. ताण वाढल्यावर हेच आजार बळावतात, परिणामी हृदयावर त्याचा परिणाम होतो. भारतातल्या वृद्धत्वाकडे झुकलेले काही स्त्री पुरुष अगदी अजागळ, जाडजूड आणि प्रमाणाबाहेर सुटलेले आपल्याला दिसतील. काहीजण मात्र पहाटे लवकर उठून ध्यान आणि व्यायाम तसंच मिताहार यातून सुखी आणि समाधानी आयुष्य जगताना आपल्याला दिसतात. तुम्ही मात्र पहाटेचा चमत्कार पाहायला विसरू नका. पहाटे उठून जे व्यायामासाठी वेळ काढत नाहीत त्यांच्यासाठी आजारपण मुद्दाम वेळ काढतं. व्यायामातून शरीराला आकार येत असतो आणि वजनसुद्धा नियंत्रित होतं. जॉगिंग, स्विमिंग, वॉकिंग, वेगवेगळे खेळ, हेवी एक्झरसाइज, एरोबिक्स, डान्स, योगासन तसंच प्राणायाम, अशा प्रकारांपैकी आपल्या प्रकृतीला, स्वभावाला जो प्रकार योग्य असेल तो व्यायाम प्रकार आपण निवडायला हवा आणि त्यातून हळूहळू प्रगती साधायला हवी. त्याचबरोबर शांत आणि विवेकशील मन आणि शरीर आपल्याला विकसित करायचं आहे. प्रत्येक कार्यात तरल सावधानता आणि संवेदनशीलता हवी. निरोगी मन आणि शरीर यासह अधिक कार्यक्षमतेनं आपल्याला ध्येय दिशेनं जायचं आहे. हे फक्त पहाटे उठून मी सांगितलेल्या सहा सवयी सेवर्स आचरणात आणायला सुरुवात करा. या सवयी अंगीकृत केल्यामुळे अनेक गोष्टी सहज शक्य होतील. प्रयत्न तर करून बघा, तुमचं अवघं आयुष्यच बदलून जाईल. पुढील गोष्टी नीट लक्षात ठेवा. एक, आपण आपल्या शरीराबाबत, मनाबाबत सतत जागरूक, सतर्क राहिलं पाहिजे. दोन, अनेकदा आपण आपल्या शरीराला गृहीत धरतो, तसं करू नका. तीन, आरोग्यासह आपल्या डाएटबाबत आपण जागरूक राहणं आवश्यक आहे. व्यायाम हा रोजच्या जीवनाचा एक भाग बनायला हवा. व्यायामाचा प्रकार आपल्या प्रकृतीनुसार निश्चित करा. चार, शरीर संपदेत बदल झाला की यशमार्ग अधिक सुकर होतो. पाच, शरीरावर तुमचं असणारं नियंत्रण उच्च क्रियाशील जीवन कसं जगावं हे सतत दर्शवत असतं. सहा, आपला हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आजच निश्चित करा.
7 दरवर्षी आपल्या शरीराचं मेडिकल चेकअप करून घ्या. 8 पहाटे उठून ध्यान आणि नियमित व्यायाम तसंच मिताहार यातून सुखी समाधानी आयुष्य जगता येणं शक्य आहे. 9 निरोगी निरामय शरीराबरोबर शांत आणि विवेकशील मन आपल्याला विकसित करायचं आहे. 10 प्रकृतीकडे व्यायामाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर रोग आपल्याकडे अधिक लक्ष देतो. तुम्ही तुमच्या जीवनाचा विचका केला असेल तर आजच बदला, उद्या नको. तुमच्या मनात अनिश्चितता असेल तर ती का आहे ते शोधून काढा. निश्चिंत रहा. तुमचे विचार करणं सरळ नसेल तर ते सरळ तर्कानुसारी ठेवा. लक्षात घ्या की तुम्ही कसा विचार करता, का विचार करता, तुम्ही इतरांबरोबरच्या संवादात शब्द कसे वापरता, रोजच्या व्यवहारात तुम्ही लोकांशी कसे वागता, त्यांच्याशी कसे बोलता, लोकांना तुम्ही कसे वागवता, एकूणच तुम्ही कसे चालता, कसे जेवता, या सर्वच कर्माचं तुम्हाला जर भान असेल किंवा तुम्ही त्याचं सावधानतेनं निरीक्षण केलं तर मग तुमचं मन तुम्हाला फसवणार नाही. कारण फसगत होण्यासारखं काही राहणार नाही, मग मनाचं स्वरूप बदलेल. अशावेळी आपलं मन कमालीचं प्रशांत, लवचिक, संवेदनक्षम आणि कैवल्यात असतं. या अवस्थेत कसली वंचना नसते, कसलाच भ्रम नसतो. तारुण्य, वैतन्यमयता, सळसळता उत्साह, मनमोकळं हास्य आणि प्रांजलता यासह सुदृढ शरीरानं आपल्या सर्वांना जगता आलंच पाहिजे. त्यासाठी शरीराकडे, आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक आणि अंतर्मुखतेसह गंभीरतेनं पाहिलं पाहिजे. जोर बैठका काढणं, रोज किमान अर्धा तास चालणं, जिमला नियमित जाणं, तसंच पोहणं व अन्य खेळ, फुटबॉल, बेसबॉल असे खेळ खेळणं ही आजची निकड झाली आहे. व्यायामाचे विविध प्रकार आहेत. आपण आपल्या आवडीनुसार, प्रकृतीनुसार एखाद्या व्यायाम प्रकारासह खेळण्याची निवड करू शकतो, पण त्यात सातत्य राखणं गरजेचं आहे. एकूणच आपण पहाटेच्या चैतन्यासह उत्साह आणि संवेदनशीलता यांना जवळ करायला हवं. चालताना तुमची मान आणि पाठ सरळ राहील याची काळजी घ्या. वृद्धत्वाचा विचार हा नकारात्मक विचार आहे, मनाशी पक्क ठरवा. या विचारांना मनाच्या आत शिरू देऊ नका. ध्यानाची, शांत बसण्याची सवय मनाला लावून घ्या. विशाल असीम अवकाश, प्रगाढ शांतता तसंच आकाशाची व्यापकता, निसर्गाचा निकट सहवास या गोष्टी आपल्या मनाला अधिकाधिक विकसित करतात. आजच्या जीवनात जो आंतरिक असंतोष आणि असंतुलन आहे त्याचं मुख्य कारण हे आहे की एकांत, नीरवता, मौन, आकाश आणि माणूस यांचा संबंध संपल्यासारखा झाला आहे. तुम्हाला जर आतून वाटत असेल की आपण शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या कमालीचे कणखर आहोत, तर आपण यशवैभवाचा प्रवास आणि त्यातले प्रयास सहज साध्य करू शकू. शारीरिक कृतिशीलता आणि कसरत हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग असतो. प्रथम तुमच्या मनाला पहाटे उठून केलेल्या शारीरिक कसरतीचं, व्यायामाचं महत्त्व पटायला हवं. तरच तुम्ही ते पहाटे उठून प्रत्यक्ष आचरणात आणाल. काहींना योगासनाची प्रभाव परिणामकारकता महत्त्वाची वाटते. खरं तर आपल्या शरीराची ठेवण, आपल्या कामाच्या वेळा आणि आपली कामाची शैली आणि सवय लक्षात घेऊन आपण आपल्या एक्झरसाईजचा प्रकार निवडायला हवा. काहीजण हेवी एक्झरसाईज, खेळ तसंच योग यांचं संतुलन ठेवतात. जलद चालण्याचा आणि एरोबिक्सचा सराव करा. सारांश: व्यायामातून शरीराला एक आकार येतो आणि वजनही नियंत्रणात येतं. जॉगिंग, स्विमिंग, वॉकिंग, वेगवेगळे खेळ, हेवी एक्झरसाईज, एरोबिक्स, डान्स, योगासन तसंच प्राणायाम अशा एक ना अनेक प्रकारांनी तुम्ही व्यायामाचा प्रकार निवडू शकता आणि त्यात प्रगती करू शकता. तेव्हा आत्तापासूनच व्यायामाला प्रारंभ करा. एक्झरसाईजमधून आपली स्मरणशक्ती वाढते, आपल्या क्रियाप्रतिक्रियांचा वेग वाढतो. इतकंच नव्हे तर आपल्यातली चैतन्यशीलता आणि उत्साह कमालीची वाढते. नियमित एक्झरसाईजमधून आपलं रक्ताभिसरण वाढतं, मेंदूला रक्ताचा पुरवठा मिळतो, आपली तरल सावधानता आणि एकाग्रता यात वाढ होते. खरं तर योग्य एक्झरसाईजचे अनंत फायदे आहेत. उदाहरणार्थ आपलं शरीर बलच नव्हे तर आपलं मनोबल वाढतं, आपल्याला अधिक चैतन्यशक्ती प्राप्त होते. जीवनात यातूनच आपण मिश्किल आणि आनंदी आयुष्य जगू शकतो. आपली सगळी स्वप्न आणि यशप्रवासात प्रयास करण्याचे बळ आपल्याला यातूनच मिळतं. इतकंच नव्हे तर जीवनाच्या प्रवासात अधिकाधिक धैर्य, कणखरता प्राप्त होते आणि त्यामुळे जीवनातल्या समस्यांचा आपण सहजपणे स्वीकार करू लागतो. प्रत्येकाला हवं असतं एक निरोगी दीर्घायुष्य आयुष्य. ते या नियमित एक्झरसाईजमधून मिळू शकतं. चांगली निरोगी निरामय जीवनशैली, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्यातून तणावमनावर नियंत्रण राखून आपण एक चारित्र्यसंपन्न, कर्तबगार जीवन जगू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे
आपण आपल्यातल्या चैतन्याच्या ऊर्जेच्या मूलस्त्रोताचा वेध घेऊ शकतो, मग संपूर्ण जीवनातच बदल व्हायला सुरुवात होते। धन्यवाद।